नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक हरीश रिंगे, विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, CSMSS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक। माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आता येणारी MSBT उन्हाळी परीक्षा 2021 बाबतीत सर्वच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा चिंता आहे की नेमकं येणारी परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे आणि जी काही परीक्षा होणार आहे ती नेमकं MCQ टाईपमध्ये, आता जशा गेल्या दोन परीक्षा झालेल्या आहेत समर 20 आणि विंटर 20, त्याच पद्धतीने परीक्षा होणार किंवा थेरी पेपर होणार या बाबतीत अनेक विद्यार्थ्यांची प्रश्न होते। अनेक विद्यार्थी त्यांच्या माझ्या चॅनलवर प्रश्नही विचारत होते, पर्सनल मेसेज करून सुद्धा अनेक जण जणांचे डाऊट क्लिअर करून घेत होते। आणि या विषयावर नेमकं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे काल 1 जून 2021 रोजी एक पत्र आलेलं आहे। जसं मी वारंवार तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांनी लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या MSBT जी काही पोर्टल आहे त्याच्यावर सर्क्युलर्समध्ये जर तुम्ही अपडेट राहिलात तर तुम्हाला इथं बघायला भेटेल की प्रत्येक गोष्टी इथं अपडेट केलेल्या असतात। जसं की तुम्ही बघू शकता की आपली सेमिस्टरसुद्धा जो आहे तो इवन सेमिस्टरची टर्मची डेटसुद्धा चेंज झालेली आहे, ती तुम्ही इथे बघू शकता। जर 4th सेमिस्टरचे विद्यार्थी असतील तर त्यांना इथे त्यांच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग संदर्भात माहिती दिलेली आहे। आणि शेवटची जर आपण बघितली ते तर उन्हाळी परीक्षा 2021 बाबतीत माहिती इथे दिलेली आहे। आता नेमकं काय माहिती आपल्याला दिलेली आहे ते आपण बघूयात। यामध्ये सर्वात पहिले मेन्शन केलेलं आहे की जी काही टर्मचा पिरियड चेंज झालेला आहे तो दिलेल्या सर्क्युलर प्रमाणे कन्सिडर करण्यात यावा। आणि येती जी उन्हाळी परीक्षा आहे 2021, तर या परीक्षेकरिता जी काही रूपरेषा आणि कार्यपद्धती आहे तर ही फायनल करण्यासाठी एक समिती गठीत केली होती, जी 12 मे 2021 रोजी त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी फायनल डिसिजन दिलेला आहे। आणि मग त्यामधलं काही महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। AICTE अप्रूव्ड जे काही कॉलेजेस आहेत पॉलिटेक्निक्स इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक आणि फार्मसी कॉलेजेस आहेत, या पर्टिक्युलर कोर्सेसकरिता सर्व सत्र किंवा वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ही ऑनलाईन प्रणालीने तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात येणार आहे। जसे मागच्या वर्षी तुमची मागच्या दोन्ही सेमिस्टरला जशी परीक्षा झालेली आहे एक्सटर्नल एक्झामिनेशन, ती एक्सटर्नल एक्झामिनेशन तुमची ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून यावर्षीसुद्धा किंवा या समर 2021 सुद्धा होणार आहे। एक्सटर्नल एक्झाम ही तुम्हाला घरीच बसून गुगल मीट किंवा वेगवेगळे जे ऑनलाईन मोड्स अवेलेबल आहे ते तुमच्या संस्था स्तरावर ही घेण्यात येईल। त्यानंतर थेरी एक्झामिनेशन जी काही असेल तुमची, ती थेरी एक्झामिनेशन तुमची ही MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जशी मागच्या दोन परीक्षा झालेल्या आहेत त्याच पद्धतीने होणार आहे, परंतु यामध्ये काही मॉडिफिकेशन केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला समजून घेण्याकरिता। ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते समजून घ्या काय नेमका बदल बोर्डाने या ठिकाणी केलेला आहे। परीक्षा तुम्हाला MCQ पद्धतीनेच देणे आहे, तुम्ही तुमच्या स्मार्ट मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट किंवा डेस्कटॉपवरून तुम्ही ती परीक्षा देऊ शकता। यामध्ये तुम्हाला 40 पैकी 35 प्रश्न सोडवणे आवश्यक असणार आहे यावेळेस। त्याच्यानंतर या परीक्षेकरिता तुम्हाला 2 तासांचा स्लॉट अवेलेबल करून दिला जाणार आहे, ज्या स्लॉटमध्ये तुम्हाला लॉग इन करणे आणि 1 तासाची परीक्षा देणे, म्हणजे तुम्ही जर काही डिस्टर्ब आला वगैरे तर तुम्हाला बफर टाईम असावा, त्याकरिता 2 तासांचा वेळ इथं दिलेला आहे। परंतु ॲक्च्युअल एक्झामिनेशन देण्याकरता तुम्हाला फक्त 1 तासाचा कालावधी असणार आहे। आणि दिलेल्या स्लॉटमध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर 2 तासांच्या आत तुम्हाला परीक्षा संपवणं हे अनिवार्य असणार आहे। यामध्ये इथून पुढे म्हणजे जी आता परीक्षा होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं एक महत्त्वाचा बदल बोर्डाने यावेळेस केलेला आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनी एक्झाम स्टार्ट केल्यानंतर परीक्षेच्या कालावधीत कोणत्याही पद्धतीचा गैरमार्ग अवलंबणार नाही याची खातरजमा करण्याकरिता मंडळाने प्राधिकृत केलेल्या पर्यवेक्षकांमार्फत ऑनलाईन प्रॉक्टरिंग म्हणजे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे। म्हणजे यावेळेस ही एक सिस्टीम ॲड केलेली आहे, जसं तुम्ही वर्गात परीक्षा देत असताना
एक्झामिनर क्लासवर असतात आणि ते तुमच्यावर लक्ष ठेवतात कोणत्याही प्रकारची म्हणजे गैरमार्गाने पेपर सोडवले जाऊ नये, त्याच पद्धतीने ऑनलाईनमध्ये सुद्धा हा प्रकार केलेला आहे. आणि तुम्ही पेपर देत असताना तुम्ही आता मॉनिटर केले जाणार आहे. आता अजून याच्याबद्दलच्या डिटेल गाईडलाईन्स अद्याप नाही आहेत, परंतु आपण असं म्हणू शकतो की 20 विद्यार्थी किंवा 30 विद्यार्थी हे एका शिक्षकांकडे किंवा एका जे काही प्रॉक्टरिंग करण्यासाठी डेप्युट केलेले अथॉरिटी असेल त्यांच्याकडे असतील आणि त्या विद्यार्थ्यांचे पूर्ण पेपर संपेपर्यंत मॉनिटर करायचं काम त्या पर्टिक्युलर अथॉरिटीकडे असणार आहे. आणि यामध्ये तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग जर करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला डिटेक्ट केले जाणार आहे किंवा तुम्हाला ते लगेच सांगितले जाणार आहे. त्यामुळं ही काळजी घ्यायची प्रत्येक विद्यार्थ्यांनी की परीक्षा देत असताना यावेळेस तुम्ही मॉनिटर केले जाणार आहात. त्यानंतर ऑनलाईनचे जे काही एक्झामिनेशनचा शेड्यूल आहे तो पूर्ण शेड्यूल आपल्याला वेबसाईटवर बघायला भेटेल. येत्या वीकमध्ये तो प्रोबॅबली येणं अपेक्षित आहे. त्यानंतर जे काही ड्रॉइंग रिलेटेड एक्झामिनेशन असतात, दिलेले जे काही कोर्स आणि पेपर आहेत दिसत आहेत तुम्हाला, या विषयांचे थेरॉटिकल पेपर घेणं शक्य नसल्यामुळे या पर्टिक्युलर परीक्षा जसे थेरॉटिकल एक्सटर्नल एक्झामिनेशन आहे त्याच पद्धतीने ह्यांची सुद्धा एक्झामिनेशन होणार आहे. आणि त्यांचा सुद्धा शेड्यूल काळजीपूर्वक लक्षात घ्या. 22 जून ते 3 जुलै म्हणजे याच दिलेल्या वेळांमध्ये या पर्टिक्युलर एक्झामिनेशन होणार आहेत. जसं की तुम्ही बघितलं तर 17309 बिल्डिंग ड्रॉइंग आणि 22405 बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग सिव्हिल इंजिनिअरिंगचे हे दोन फोर्थ सेमिस्टरला असणारे सब्जेक्ट हा आहे. त्यामुळं हा रेग्युलर जरी सब्जेक्ट असला तर याला ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा असल्या कारणाने 22 जून ते 3 जुलै दरम्यानच या पर्टिक्युलर परीक्षेची ऑनलाईन मोडने एक्झामिनेशन घेतली जाणार आहे. त्यानंतर जे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात अल्पमुदतीचे अभ्यासक्रम ते MCQ टाईपने संस्था स्तरावर होणार आहेत, पण हे फक्त शॉर्ट टर्म कोर्सेस करता आहे, पॉलिटेक्निक किंवा फार्मसी करिता हा म्हणजे एलिजिबल नाही आहे हा पॉईंट. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन लेखी परीक्षेकरता इंटरनेट, संगणक किंवा मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी नजीकच्या पॉलिटेक्निक कॉलेजला संपर्क साधायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. परंतु ती परीक्षासुद्धा देत असताना जे काही COVID-19 दिलेल्या गाईडलाईन्स आहे ते कॉलेज असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा पालक असतील हे यांना सर्व गोष्टी काटेकोरपणे पालन करूनच तिथे जाऊन परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी बसूनच परीक्षा द्यायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता नियमानुसार अधिकचा जो काही वेळ असतो तो त्यांना अवेलेबल करून दिला जाणार आहे आणि त्यांना जर काही अडचणी येत असतील तर त्या संस्थेने त्या सोयीसुविधा पुरवाव्यात अशी सुद्धा माहिती बोर्डाने कळवलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा असल्यामुळे यामध्ये व्हेरिफिकेशन, रिअसेसमेंट किंवा फोटोकॉपी या RG 11K जो क्लॉज आहे त्यानुसार असणाऱ्या या सुविधा या विद्यार्थ्यांना समर 2021 करिता उपलब्ध राहणार नाही. नंतर परीक्षेबाबतचे जर वेळापत्रक आपण बघितले तर बघा तुमचे फायनल एक्सटर्नल एक्झामिनेशन जे आहेत प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झामिनेशन त्या 22 जून ते 3 जुलै दरम्यान होणार आहेत आणि थेअरी एक्झामिनेशन जे आहेत रेग्युलर आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचे ते 13 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान तुमचे होणार आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकतात की AICTE अप्रूव्ड इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस अँड फार्मसी कोर्सेस, तर पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांकरिता हा वरचा शेड्यूल असणार आहे आणि जसे मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट टर्म कोर्सेससाठीचा खालचा दिलेला शेड्यूल असणार आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक यामध्ये लक्ष देऊन जे काही बदल दिलेले आहेत हे बदल समजून घ्यावेत आणि पुढील ज्या काही अपडेट्स बोर्डाकडून येणार आहेत त्याबद्दल माझे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर तर बघायला भेटेलच, परंतु तुम्ही MSBT.org.in च्या सर्क्युलर कंटेंटमध्ये तुम्ही अपडेट्स बोर्डामार्फत आलेले बघू शकतात. काही जर तुम्हाला या व्हिडिओ बघितल्यानंतर अजून काही अडचणी किंवा काही डाऊट्स तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला ते विचारू शकतात आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून बेल आयकॉनला प्रेस करू शकतात. धन्यवाद.